वन्स अगेन वेलकम गाइस. पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आपलं बीजगणितचा चौथा धडा चालू होता. त्या धड्याचं नाव आहे अर्थ नियोजन आणि त्याचे जवळजवळ दोन उदाहरण संग्रह झालेत. यामध्ये टोटल चार उदाहरण संग्रह आहेत. लक्षात ठेवा 4.1 4.2 हे पूर्ण जीएसटी वर आहेत आणि दोन्ही झालेत. आता आपल्याला बघायचं 4.3 हे पूर्ण शेअर मार्केटवर आहे. शेअर मार्केट त्याला मराठी मध्ये भाग म्हटलं जातं. त्याच्यावर ओके भाग भाग म्हणजे काय शेअर. तुम्ही टीव्ही मध्ये दररोज बघत असाल शेअर मार्केट बद्दल बातमी असतेच असते. जर डिटेल थोडस पुस्तकात वाचलं तुम्हाला कळेल नक्की. यात थोडस काही शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. शेअर मार्केट काय असतं की ज्याच्यामध्ये कंपनी आता कंपनीकडे जे काय आता तुम्ही मोठमोठ्या कंपन्या बघता त्यांचे करोडामध्ये व्यवहार असतात. तेवढे मोठे मोठ्या तुम्ही म्हणाल एका व्यक्तीकडे एवढा पैसा कसा काय असतात. ऍक्च्युअल मध्ये ते काय करतात माहिती का कंपनी कुठली पण स्थापन होताना शेअरचा अर्थ भागचा अर्थ एखादा कागद का अर्थ घ्या त्याचा कागद कागदाचा तुकडा. त्या तुकड्यावर असं लिहिलेलं असतं की तुम्ही मला 100 रुपये द्या मी तुम्हाला वर्षा शेवटी तुम्हाला 200 देतो 120 रुपये देतो 150 रुपये देतो. साधारण व्यवहार तुम्हाला साध्या भाषेत सांगतो ओके. मग कंपनीचे जे मालक असतात ते काय करतात माहिती का असे शेअर आपल्याला करोडोनी विकतात. किती विकतात करोडो कागद विकतात असं करोडो कागद विकतात. त्या कागदामध्ये काय लिहिलं असतं तुम्ही मला 100 रुपये द्या मी तुम्हाला 120 रुपये देतो तुम्ही मला 10 रुपये द्या मी तुम्हाला 20 रुपये देतो असं लिहिलेलं असतं. मग ते काय करतात ते सगळेजण पैसा घेतात. आपण लोक सगळेजण कागद विकत घेतो ते नंतर कंपनी त्यांचं बिझनेस चालवते वर्षभर. ते पैसे देणार ते वर्ष शेवटी देत असतात. मग वर्षभर जे काय प्रॉफिट मिळेल त्यांना जे काय त्यांचा नफा होईल त्या पैशाचं तुम्हाला शेअर तुमचे रिटर्न केलं जातात. आणि जे पैशामध्ये एक्स्ट्रा पैसे दिले जातात त्याला लाभांश म्हणतात. काम देताना लाभांश लक्षात ठेवा डिव्हिडंड ओके. 10 रुपये शेअर आपल्याला समजा 10 रुपये शेअर आहे तुम्हाला समजा 12 रुपये दिले कंपनीने 12 रुपये दिले तुम्हाला वर्ष 2 रुपये काय झालं तुमचं लाभांश झाला ओके. पण अशा व्यवहारामध्ये काय वेळेस काय होतं मी काय सांगितलं एकदा कंपनी जर आपल्याला शेअर विकली नंतर त्याने बिझनेस करावा जातो. नंतर काय होतं जर समजा आपल्याला ते शेअर पाहिजे त्या कंपनीचे शेअर पाहिजे तर आपल्याला ते शेअर दुसऱ्याकडून विकत घ्यावं लागतं ज्याच्याकडे ऑलरेडी आहेत. समजा माझ्याकडे शेअर आहे रिलायन्स कंपनीचा शेअर माझ्याकडे आहे आणि तुम्हाला पाहिजे ते तर मी काय करणार तुम्हाला जास्त वाढवून विकणार किंवा कमी वाढवून विकणार. जर समजा मी तुम्हाला 10 रुपये शेअर 15 रुपयाला तुला तुम्हाला म्हणजे 15 रुपयाला तू घे ओके किती रुपयाला 15 रुपयाला तुम्ही घ्या तर मी ते तुम्हाला आधी मूल्य आणि विकलो. कसं विकलो आधी मूल्य म्हणजे बाजारभावापेक्षा जास्त किमतीने. बाजारभाव होता 10 रुपये मी तुम्हाला विकलो 15 रुपयाला ते काय झालं आधी मूल्य. समजा जर बाजारभाव 10 रुपये आणि तुम्हाला मी विकलो 8 रुपयाला तर ते झालं अवमूल्य. अवमूल्य बाजारभावापेक्षा कमी मूल्याने जर शेअर विकलं तर त्याला म्हणतात अवमूल्य. ते कंपनीच्या पोझिशनवर ठरवलं जातं. जर समजा कंपनी चांगल्या प्रॉफिटमध्ये जात असेल तर त्याचे शेअर आधी मूल्याने विकले जातात. आता समजा कंपनी ते लॉसमध्ये असेल लॉसमध्ये जात असेल तर लोक काय करतात स्वतःचे शेअर आपल्याला जे पैसा मिळणार ते भेटणार नाही म्हणून फटाफट विकतात. मग ते काय होणार अवमूल्यामध्ये विकलं जाणार ओके. थोडस बेसिक नॉलेज मिळालं असेल तुम्हाला. आता उदाहरण सांगायचं जातं रियल तुम्हाला सांगितलं आधी मूल्य अवमूल्य त्याच्यावरच गणित आहे आणि लाभांश या तीन कन्सेप्ट यामध्ये टोटल गणित आहे ओके. आपलं उदाहरण सांगत चाललंय 4.3. आता जर 4.3 मध्ये जर आपण पहिला गणित बघितलं तर त्याच्यामध्ये तक्ता एक ऍक्टिव्हिटी दिलाय. दर्शनी किंमत दिलाय 100 रुपये आणि एका कंसामध्ये सांगितलं सममूल्य. काय सांगितलं सममूल्य. तर तिसऱ्या मध्ये बाजारभाव किती विचारलं ओके. तिथं बाजारभाव किती सममूल्य म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणजे मूळ किंमत आणि बाजारभाव दोन्ही समान असतात लक्षात ठेवा. सममूल्याचा अर्थ काय दर्शनी किंमत आणि बाजारभाव सगळे सेम असतात. बाजारभाव म्हणजे 100 रुपयाचं शेअर 100 रुपयालाच भेटलं म्हणजे 100 रुपयाचा बाजारभाव किती येणार आता 100 रुपयाच येणार ओके. कळलं सममूल्य सममूल्य समान मूल्य ओके. आधी मूल्य आता बघा आधी मूल्य किती दिलं आपल्याला इथं दिलंय आधी मूल्य आणि त्याची किंमत दिलंय 500 रुपये आणि बाजारभाव दिलाय बाजारभाव 575 रुपये दिलाय. म्हणजे आपल्याला मेन दर्शनी किंमत किती आहे ते काढायचं. काय करायचं दर्शनी किंमत मी तुम्हाला आता सांगितलं दर्शनी किंमत म्हणजे आधी मूल्य म्हणजे काय दर्शनी किमतीच्या पेक्षा जास्त किमतीने विकलं जाणं जे मूळ किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीने विकलं जाणं त्याला काय म्हणतात आधी मूल्य. आधी म्हणजे जास्त अधिक जास्त
ओके बाजार भाग किती झाला टोटल 575 आधी मूल्याचा असा सूत्र आहे बघा बाजार भाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिक मूल्य ओके बाजार भाव माहित आहे आपल्याला 575 बरोबर दर्शनी किंमत किती आहे दर्शनी किंमत काढायची आहे आपल्याला ओके क्वेश्चन मार्क अधिक मूल्य किती आहे 500 बरोबर करा आता 575 बरोबर ते इकडचा अधिक इकडा ना वजा 500 किती आहे तो वाचा बघा की 75 रुपये म्हणजे 75 रुपयाचा शेअर होता आपण काय केलंय 500 रुपये वाढून विकलाय मग टोटल बाजार भाव झाला 575 रुपये 75 रुपयाचा शेअर 500 रुपये जास्त निघालाय म्हणून टोटल झाले 575 समजतंय आणि त्याच्याच खाली बघा तिसरा पण दिलाय सेम आहे त्याच्यात म्हणजे अवमूल्य आता अवमूल्य म्हणजे काय ना कमी दर्शनी किमतीच्या कमी बघा दर्शनी किंमत आहे 10 आणि इथं दिलं आपल्याला काय म्हणतात अवमूल्य बाजार भाव आहे 5 ते सूत्र आहे ना सेम सूत्र कसं आहे बघा बाजार भाव बरोबर ओके बाजार भाव बरोबर काय ना दर्शनी किंमत दर्शनी किंमत वजा अवमूल्य लक्षात ठेवा अवमूल्यला काय होणार वजा कमी होते ना म्हणून बाजार भाव माहिती आहे मला किती आहे 5 दर्शनी किंमत किती आहे 10 अवमूल्य मला काढायचं आहे 5 × 5 आणि इकडे 10 वजा 10 बरोबर इथं वजा एक्स दर्शनी किंमत काय असेल ते किंवा अवमूल्य असेल ते किती होतं वजा 5 म्हणजे बरोबर किती होणार म्हणजे उत्तर आलं 5 याचं मीनिंग काय माहिती का 10 रुपयाचा शेअर 5 रुपये कमी विकलाय 5 रुपये कमी करून विकलाय म्हणजे कितीला भेटला आपल्याला 5 रुपये कळतंय आधी मूल्य म्हणजे जास्त विकणे सममूल्य म्हणजे समान विकणे अवमूल्य म्हणजे कमी विकणे ओके बेसिक कन्सेप्ट एक एक मार्क विचारला जातो तोंडी पण तुम्ही डायरेक्ट काढू शकता असं काय नाही तुम्ही सूत्र घेऊन काढायला पाहिजे तोंडी येत नाही तुम्ही फक्त तक्ता मारायचा तुम्हाला आता प्रॅक्टिकली घेऊ प्रॅक्टिकल गणित कसं असतं जर रिअल मध्ये व्यवहारामध्ये जर शेअर मार्केट असेल तर कसं असणार त्याच्यावर ओके बघा त्याचं खास दुसरं गणित आहे बाजार भाव 80 रुपये होता बाजार भाव किती आहे 80 रुपये लक्षात ठेवा तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे किती 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले बाजार भाव 80 आहे 100 रुपये दर्शनी किंमत होती म्हणजे अवमूल्य त्याला कमी ने विकत घेतलं 50 शेअर विकत घेतले कंपनीने 20% लाभांश दिला तर त्याला गुंतवणूकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा हे परताव्याचा दर काय असतं पहिले सांगतो सर ओके लक्षात ठेवा बाजार भाव किती आहे बाजार भाव किती आपल्याला 80 रुपये ओके आणि किती दर्शनी किंमत बघा दर्शनी किंमत आपल्याला दिलं होतं 100 रुपये लाभांश त्याला किती मिळणार लाभांश 20% मिळणार बरोबर लाभांश किती मिळणार त्याला 20% तर त्याच्या काय म्हणलंय गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काय म्हणजे त्याला किती लाभांश त्याला भेटणार हे काढायचं आपलं जर आपण समजा त्याची एकूण गुंतवणूक काढली एकूण गुंतवणूक बरोबर एकूण गुंतवणूक कसं करणार तरी किती गुंतवलाय पैसे आता एका शेअरला 80 रुपये घेतलाय एकूण शेअर किती विकत घेतलाय एकूण शेअर्स तर किती घेतलाय शेअर्स 50 शेअर्स खरेदी केले म्हणजे काय ना शेअर्सची संख्या शेअर्सची संख्या गुणिले बाजार बरोबर जेवढा रुपयाला घेतला तेवढ्यालाच जे काय बाजार भाव असून दे शेअर संख्या किती आहे 50 बाजार भाव किती आहे 80 रुपयाला एक शेअर घेतलेले म्हणजे किती आला इथं उत्तर 4000 रुपये ओके 4000 रुपये तरी टोटल गुंतवलं मग आता त्याला लाभांश काढायचा आपलं काय करायचं लाभांश बरोबर लाभांश लक्षात ठेवा लाभांश कधी पण दर्शनी किमतीवर दिला जातो कशावर दिला जातं दर्शनी किमती ओके लाभांश काढायचा तर किती दर्शनी किंमत किती आहे 100 आहे त्याच्यावर लाभांश किती देणार 20% देणार होता दर्शनी किमतीच्या 20% बरोबर दर्शनी किंमत किती आहे 100 100 वर किती देणार मी 20% देणार आहे 0 गेला ओके मग किती आला 20 रुपये म्हणजे एका शेअरचे 20 रुपये लक्षात ठेवा एका शेअरचे 20 रुपये जे किती आहे प्रत्येकी लाभांश काढतो आता एकूण लाभांश काढू टोटल एकूण लाभांश ओके 20 × 50 50 कुठल्या शेअरची संख्या 20 किती लाभांश आहे 20 × 50 किती आला 1000 रुपये म्हणजे त्याला एकूण लाभांश भेटला किती 1000 रुपये आता परताव्याचा दर
जे आपल्याला विचारले परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक ओके एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक एकूण लाभांश किती आहे 1000 गुणिले 100 सुद्धा होते गुणिले 100 गुंतवणूक किती आहे 4000 तो उत्तर आहे टोटल ओके 0 ला 1 ला 1 2 2 3 3 जर 4 ने 100 ला उडवलं आपण तर उत्तर किती आहे 25% म्हणजे त्याला एकूण रिटर्न किती भेटला 25% त्याला पैसे रिटर्न भेटला 4000 रुपये गुंतवला त्यातला 1000 रुपये त्याला काय केले जास्त मिळाले रिटर्न भेटले त्याला लाभांश स्वरूपात म्हणजे 25% रक्कम त्याला रिटर्न भेटले ओके समजतंय अजून एक बाकीचे सगळे या कंडिशन मध्ये येतात तरी पण थोडंसं चेंज असल्याकडे घेतो म्हणजे तुम्हाला हे उदाहरण समजून संपूर्ण समजेल ओके आता बघा श्रीमती देशपांडे यांनी 20000 रुपये गुंतवले त्यांचे एकूण गुंतवणूक दिलाय किती गुंतवले त्यांनी 20000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स ओके 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये आधी मूल्य देऊन घेतले तर त्यांनी किती शेअर्स मिळतील त्यांना किती शेअर एकूण मिळतील बघा त्यांची एकूण गुंतवणूक किती आहे एकूण गुंतवणूक त्यांनी टोटल खर्च केला तर पूर्ण शेअरवर 20000 रुपये शेअरवर खर्च केले कोण श्रीमती देशपांडे 5 रुपये दर्शनी किंमत होती किती होती दर्शनी किंमत 5 रुपये होती त्यांनी काय केलं आधी मूल्य 20 रुपये आधी मूल्य दिलं आधी मूल्य किती रुपये दिलं 20 रुपये जास्त 5 रुपयांमध्ये 20 रुपये जास्त दिलं म्हणजे बाजार भाव किती येणार आता पहिल्या कडे केलं होतं तसं बाजार भाव बरोबर दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य ओके दर्शनी किंमत किती आहे ती 5 रुपये यानी किती दिले 20 रुपये एक्स्ट्रा दिलं म्हणजे 25 रुपयाला एक शेअर घेतला 25 रुपयाला एक शेअर घेतला तर 20000 मध्ये किती शेअर मिळतात एकूण त्यांनी विचारलं किती शेअर्स मिळतील ओके तिथं काय आपण शेअर्सची संख्या ओके शेअर्सची संख्या कसं काढणार एकूण गुंतवणूक टोटल गुंतवणूक एकूण गुंतवणूक भागिले जे काय असेल ते बाजार भाव बाजार भाव एकूण गुंतवणूक किती केलं त्याने 20000 रुपये गुंतवणूक केलंय किती 25 रुपये एक शेअर आहे 25 नंतर उडलो 25 80 200 म्हणजे उत्तर आलं 800 म्हणजे त्यांनी श्रीमती देशपांडे यांनी एकूण 800 शेअर्स विकत घेतलं बाकीचे जर तुम्ही बघितला सगळे काही ह्या टाईपचेच आहेत थोडस नीट वाचन करा व्यवस्थित तुम्ही शादी उदाहरण सोडू शकता या पद्धतीने केलं तर ओके बाय